वेळ अनंत काळापासून याच पिढीने चालत आलेला आहे. पण काय होईल जेव्हा मी म्हणेल की तो कुठे कुठे खूप हळू चालतो आणि कुठे कुठे खूप जोरात? विश्वास बसत नाही ना. ठीक आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ काय आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. जर एक वर्तुळ असेल त्याला आपण एक्स आणि वाय एक्सेस मध्ये मोजतो, आणि जर तो गोल असेल तर त्याला मोजत असताना झेड एक्सेस लागू होतो. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला 2D किंवा 3D म्हणतो. विचार करा, यामध्ये अजून एखादा चौथा एक्सेस ऍड होऊ शकतो का? काय होईल जेव्हा मी म्हणेल की याचं उत्तर हो आहे? आणि हे काही सायन्स फिक्शन नाहीये, ही रियालिटी आहे. तो चौथा एक्सेस म्हणजे टाइम. म्हणजे एक उदाहरण घेऊन बघूयात. हा एक ऍपल आहे आणि हा 3D आहे, बरोबर. काही वेळाआधी तो असा होता आणि काही वेळानंतर तो असा होणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. आणि वेळेनुसार सगळं काही बदलतं. काही वैज्ञानिक मानतात की याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा बिग बँग झाला, कारण त्याच वेळेस सृष्टीची सुरुवात झाली असं ते मानतात. पण त्या उलट काही वैज्ञानिक असं मानतात की वेळ हा अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि तो अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. म्हणजे ना याची कधी सुरुवात झालेली आहे नाही कधी शेवट होणार आहे. टाइम हा एक नियमाच्या बंधनात बांधलेला आहे, असा एक नियम जो निसर्गाने त्याच्यावर लावलेला आहे. त्या नियमानुसार तो सुरुवातीपासून सेम स्पीडनं चालत आलेला आहे. तो कधीच त्याची गती बदलत नाही, तो कधीच थांबत नाही. बोलता बोलता आपण बोलतो सुद्धा की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, हे तर बरोबर आहे. पण काय होईल जेव्हा मी तुम्हाला म्हणेल की टाइम स्लो होऊ शकतो आणि अजून स्लो होऊ शकतो, इतका स्लो होऊ शकतो की तो आपल्याला असा वाटेल की तो थांबलाय? हे शक्य आहे का? खरंच हे शक्य आहे. असे काही कंडिशन्स आहेत जिथे टाइम स्लो होऊन जातो आणि तो खूप वेगाने सुद्धा चालू शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या कंडिशन्स बघायला भेटणार आहेत. म्हणून या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या, जेणेकरून भविष्यात येणारा व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला बघायला भेटेल. वेळ जितकी सोपी गोष्ट वाटते ना तेवढी सोपी नाही. हे विज्ञानाच्या पुस्तकातलं एक असं रहस्य आहे जे आपण समजतो की आपल्याला सर्व समजलेलं आहे, परंतु माझ्या मते आपण वेळेला अजून 0.5% सुद्धा समजू शकलेलो नाही. आपण आपल्या पृथ्वीवर वेळेला मिनिट या युनिटमध्ये मोजतो आणि घड्याळीच्या काट्यावर आपण आपलं आयुष्य पूर्ण जगत असतो. रोज सकाळी इतके वाजता उठणार, त्यानंतर आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आणि संध्याकाळी इतक्या वाजता आपण झोपणार. वेळेकडे आपण एवढं लक्ष आतापर्यंत कधीच दिलेलं नाही. याच गोष्टीला कन्सिडर करू न्यूटनने टाइमला ऍब्सोल्यूट मानून स्टडी केलं आणि टाइम हा कन्सिस्टंटली चालतो हे स्टेटमेंट दिलं. पुढे चालून न्यूटनच्या या मतांना मोडीत काढत आइन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली आणि सांगितलं की टाइम हा स्थिर नसून स्पीड आणि ग्रॅव्हिटीच्या नुसार चेंज होतो. त्यांच्या रिसर्चमुळे जगाला टाइमचं एक नवीन स्वरूप समजलं आणि यालाच सायन्समध्ये टाइम डायल्युशन म्हणतात. आता याला आपण थोडस सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इमॅजिन करा की तुम्ही दोन मित्र आहात. तुमचा मित्र आता पृथ्वीवर थांबलेला आहे आणि तुम्ही एक अशा इमॅजिनरी स्पेसक्राफ्ट मध्ये आहात जो खूप स्पीडने ट्रॅव्हल करू शकतो. आतापर्यंत लाईटची स्पीड ही सर्वात जास्त कन्सिडर करण्यात आलेली आहे, कारण की याच्यापेक्षा जास्त स्पीड मध्ये आपल्याला कुठलाच मुव्हिंग ऑब्जेक्ट बघायला भेटलेलं नाही जो लाईटच्या स्पीड पेक्षा जास्त ट्रॅव्हल करेल. तर समजा तुमच्या स्पेसशिपची स्पीड ही स्पीड ऑफ लाईटच्या जवळपास आहे. मी जवळपास का म्हणतोय हेही नीट समजून घ्या. लाईटची स्पीड ही सर्वात जास्त कन्सिडर करण्यात आलेली आहे, म्हणून लाईटच्या स्पीडला अचीव करणं इम्पॉसिबल हे कन्सिडर केलेलं आहे. म्हणून तुमचे स्पेसक्राफ्ट हे लाईटच्या स्पीडच्या जवळपास आहे आपण असं मानूयात. तर तुम्ही त्या स्पेसशिपमध्ये जर ट्रॅव्हल करत असाल आणि जर तुम्ही त्या स्पीडमध्ये त्या स्पेसशिपमधून 1 वर्षाचा प्रवास करून जेव्हा पृथ्वीवर परतणार, तेव्हा तुमच्यासाठी पृथ्वी ही 70 वर्ष उलटलेली असेल. म्हणजे तुमच्या मित्राचं वय अवघ्या 70 वर्ष उलटलेलं असेल आणि तुम्ही 70 वर्ष भविष्यात पोहोचलेला असाल. नेमकं काय झालं? तुमच्यासाठी तर 1 वर्ष उलटलेला होता, परंतु पृथ्वीवर त्या उलट 70 वर्ष उलटून गेलेले आहेत. आता याला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दोन भिंती आहेत आणि या भिंतीमध्ये लाईट रेज एका भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवर बाउन्स होत आहेत. सिंपल आहे ना? लाईट रेज म्हणजे लाईटच्या स्पीडनेस ट्रॅव्हल करणार. ओके, पण याला पण काही मर्यादा आहेत. हे याच्यापेक्षा जास्त स्पीडने ट्रॅव्हल करू शकत नाही. आता इमॅजिन करूया या दोन भिंती मुव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये आहेत.
म्हणजे स्पीड ऑफ लाईटच्या जवळपास, तेव्हा होईल काय? तर लाईट रेस आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये ही सरळ रेषेत प्रवास करते, परंतु ती जर एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये असेल तर ती क्रॉस ट्रॅव्हल करते. आपल्याला दिसताना ती सरळ दिसतीये, परंतु आपल्या स्पीडचा पण त्या लाईट रेसवर इम्पॅक्ट होत आहे. म्हणून या केसमध्ये होईल काय? तर जर आपण त्या मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये असेल तर आपल्याला तर ती लाईटच्या स्पीडनेच ट्रॅव्हल करते, परंतु प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर ती खूप हळू ट्रॅव्हल करते आणि तो वेळ आपल्याला समजण्यासारखा नाही. यावेळेस आपल्याला ती स्लो मोशनमध्ये दिसेल असं तर होणार नाही, पण ती आपल्याला नॉर्मल स्पीडमध्येच ट्रॅव्हल करताना दिसेल. पण त्या उलट आपली घड्याळ जर पृथ्वीवरील घड्याळीला मॅच केली तर या दोन्ही घड्याळींमध्ये खूप मोठा फरक जाणवायला दिसेल, आणि हा फरक 1 वर्ष बरोबर 70 वर्ष एवढा सुद्धा असू शकतो किंवा याच्यापेक्षा जास्त. आता याला कॅल्क्युलेट कसं करायचं? आइन्स्टाईनने याच्यावर भरपूर अभ्यास केला आणि त्यांनी एक फॉर्म्युला बनवला. आता हा फॉर्म्युला नीट बघा. या फॉर्म्युल्यानुसार आपण 2 कॅल्क्युलेशन करणार आहोत. पहिलं कॅल्क्युलेशन, मी जर माझ्या 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने ट्रॅव्हल करत आहे माझ्या कारमधून, तर हा फॉर्म्युला कसा वर्क होईल? तर हे सगळ्या कॅल्क्युलेशनचं रिझल्ट काय आलं? तर 1 वर्ष = 1 वर्ष. पण हेच कॅल्क्युलेशन जर मी आता स्पीड ऑफ लाईटच्या 0.9999% पासून करतोय तर याचं उत्तर बघूया आता काय येतं. याचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर याचं उत्तर 70 वर्ष एवढं येतं. म्हणजे किती ॲडव्हान्स लेवलच्या कॅल्क्युलेशन्स करून आइन्स्टाईनने हा फॉर्म्युला बनवला. या फॉर्म्युल्यानुसार ऑब्जेक्टच्या स्पीडनुसार आपण तिथला टाइम डायल्युशन हे कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या कॅल्क्युलेशन बरोबरच आइन्स्टाईनने अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की फक्त स्पीडनेच टाइम डायलोशन होतं असं नाही, तर ग्रॅव्हिटीने सुद्धा होऊ शकतं. ग्रॅव्हिटीने हे कसं? तर ते पण मी तुम्हाला अशाच सोप्या भाषेत सांगतो म्हणजे ते तुम्हाला लगेच समजेल. ग्रॅव्हिटी जितकी जास्त तितकी स्पीड जास्त. थोडं कन्फ्युजिंग वाटतंय ना? याला समजून घेण्यासाठी मी एक घरातलं एक्झाम्पल सांगतो. आपण जर बेसिंगचा नळ चालू केला तर नळातून येणारं पाणी बेसिंगमध्ये सरळ जाण्याऐवजी गोल गोल फिरत जातं. याला व्हर्टेक्स फॉर्मेशन म्हणतात. म्हणजे एक एलिमेंट सुद्धा सरळ रेषेत जाण्याच्या ऐवजी त्याने त्याचा रस्ता डावा किंवा उजव्या साईडला वळवला तर पूर्ण पाणी त्याच डायरेक्शननी फिरायला लागेल. ओके, ही गोष्ट तर आता तुम्हाला समजलेली आहे. तर ब्लॅक होलला इतकी मॅसिव्ह ग्रॅव्हिटी असते की त्याच्या आसपासच्या ऑब्जेक्टला तो स्वतःकडे आकर्षित करतो, आणि हे होत असताना सुद्धा आपल्या बेसिंग मधल्या सारखी सिनेरिओ या ब्लॅक होल जवळ होत आहे. कुठलाही एलिमेंट सरळ न जाता त्याने थोडासा जरी रस्ता लेफ्ट किंवा राईट कडे केला तर ब्लॅक होल भोवती सगळे एलिमेंट फिरायला लागतील, आणि हे फिरता फिरता इतकी स्पीड अचीव करेल की ते लाईटच्या स्पीड जवळपास पोहोचतील. आणि यावेळेस होतं काय? तर प्रत्येक ऑब्जेक्ट हा मूव्हिंगमध्ये आहे, त्यामुळे त्या ऑब्जेक्टवर टाइम डायल्युशन आपल्याला बघायला भेटतं. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल इंटरस्टेलर मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. जो मूवी 2014 लाँच झालेला होता. या मूवीची खासियत ही आहे, इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोपने 10 एप्रिल 2019 पहिला फोटो ब्लॅक होलचा कॅप्चर केला. परंतु मी जसं सांगितलं की हा मूवी 2014 लॉन्च करण्यात आलेला आहे, तर यामध्ये दाखवण्यात आलेला ब्लॅक होल हा कसा इमॅजिन करण्यात आला किंवा कसा दाखवण्यात आला? कारण की त्यावेळेस तर माणसानी कधीच ब्लॅक होल बघितलेला नव्हता, परंतु या मूवी मेकरने एका वैज्ञानिकांची मदत घेतलेली, ज्यांचं नाव होतं डॉक्टर कीप थॉर्न. यांनी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून ब्लॅक होलचं सिम्युलायझेशन बनवलं आणि त्यालाच त्या मूवीमध्ये वापरण्यात आलेलं आहे. बघा किती युनिक गोष्ट आहे. मूवी हे वैज्ञानिकांच्या नियमाच्या आधारे आणि पूर्णपणे सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूचा वापर करून त्या मूवीमध्ये काही सीन टाकण्यात आलेले आहेत. पण या उलट आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये
ऐसा ही होता है. ओके कम टू आवर पॉइंट. या मूवी मध्ये एक सीन दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये कूपर आणि त्याची टीम मेलियस प्लॅनेट नावाच्या एका ग्रहावर जातात. हे ग्रह एक विशाल ब्लॅक होल गार्गंटुआच्या अगदी जवळ आहे. जेव्हा ते त्या ग्रहावर उतरतात त्यांची तिथे वेळ खूप हळू चालत असल्या कारणाने एक तास त्या ग्रहावरचा म्हणजे 7 वर्षाच्या बरोबर आहे. हेच कारण आहे की त्या ग्रहावरचं टाइम डायल्युशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल टाइम डायल्युशन. जिथे प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं तिथे हे आपल्याला बघायला भेटतं. जसं जसं आपण ब्लॅक होलच्या जवळजवळ जात राहणार तसं तसं आपल्यासाठी टाइम खूप स्लो होऊन जाईल. याला आपण असं इमॅजिन करू शकतो की समजा आपण एका होडीमध्ये आहे आणि आपण एका नदीतून प्रवास करत आहे पण नदीचा प्रवाह उलट दिशेला आहे. आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावा लागेल स्टेबल राहण्यासाठी सुद्धा. तर आपल्या बोटची जर स्पीड 10 असेल आणि प्रवाहाची स्पीड जर 20 असेल तर आपल्यासाठी आपण 10 स्पीडने पुढे प्रवास करतोय. परंतु जर बाहेरच्या साईडने जर कोणी व्यक्ती आपल्याला बघत असेल तर त्याच्यासाठी आपण 10 स्पीडने माग प्रवास करतोय. थोडं युनिक आहे ना. आता जसं जसा नदीचा प्रवाह वाढेल नदीची स्पीड वाढेल तसं तसं आपण जास्त स्पीडने नदीच्या उलट्या दिशेला जात राहणार. परंतु आपल्यासाठी आपण अजूनही पुढेच वाहतोय आणि एक वेळ अशी येईल की जेव्हा हे नदी धबधब्यात रूपांतर होऊन जाईल. या गोष्टीला आपण ब्लॅक होलचा जवळचा एरिया म्हणून समजू शकतो आणि या स्पीडला आपण टाइम डायल्युशन म्हणून कन्सिडर करू शकतो. आता एक पॉइंट इथे असा येईल जेव्हा नदी धबधब्यात कन्वर्ट होईल आणि त्यावेळेस आपण कितीही प्रयत्न केला कितीही जोर जोरात चक्कू मारले तरी सुद्धा आपण त्या कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर वापस येऊ शकणार नाही. हाच ब्लॅक होलचा तो पॉइंट आहे ज्याला आपण ब्लॅक होलचा सरफेस असं म्हणतो. आता इथून पुढे काय होतं याचा आत्तापर्यंत माणसांनी फक्त अंदाजच लावलेला आहे. मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन्स पण या ठिकाणी फेल होत आहे. म्हणून या पुढे नेमकं काय होतंय हे आत्तापर्यंत कोणी परफेक्टली सांगू शकणार नाही. तुम्ही जर इमॅजिन करू शकत असाल की याच्या पुढे नेमकं काय होत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. धन्यवाद.